नमस्कार संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझं नाव आहे सोनाली जाधव आणि संस्कृत टीचर हा चॅनल आपण संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे जेणेकरून त्यांना संस्कृत शिकणं थोडं सोपं होऊन जाईल सो खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या की घड्याळ या टॉपिकवर आपल्याला म्हणजे आम्हाला व्हिडिओ बनवून हवा आहे त्यामुळे घड्याळ या टॉपिकवर आज आपण व्हिडिओ बनवत आहोत स्टँडर्ड आहे एट सब्जेक्ट संस्कृत आणि बोर्ड आहे महाराष्ट्र वर्ष आहे ट्वेंटी ट्वेंटी आता बेसिकली तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आठवीचे असाल नववीचे असाल दहावीचे असाल तर आठवी हे बेस आहे त्याच्यामुळे दहावीचे मुलंसुद्धा सुद्धा आठवीच्या व्हिडिओ बघू शकतात जर त्यांना जो बेस आहे त्यांचा ग्रामर ओके कारण असं नाही आहे की दहावीच्या मुलांना घड्याळ नाही आहे दहावीच्या मुलांना सुद्धा घड्याळ आहे आणि जसं जसं ते पुढे जातात तसं तसं हे आठवीत शिकलेलं ते विसरून जातात तर दहावीतले मुलंसुद्धा सुद्धा ही व्हिडिओ बघू शकतात ठीक आहे सो so, आठवीतली मुलांनी सुद्धा लक्षात ठेवा की तुम्हाला दहावीत गेल्यावर पुन्हा या व्हिडिओ बघायचे आहेत कारण ते खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही पुढचा अभ्यास करता करता आधीच्या गोष्टी विसरून जाता ओके सो आठवी इज अ बेस त्याच्यामुळे नववी दहावीच्या मुलांनी नक्की आठवीच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या पहाव्यात कारण त्यांचा बेस व्यवस्थित होऊन जाईल आणि आठवीच्या मुलांनी तर पाहायच्याच आहेत ओके okay? सो so, सुरुवात करूया आपण कह कहसमय असा तुम्हाला धडा आहे कह कहसमय म्हणजेच काय किती वाजले ठीक आहे दोन मार्कांना हा प्रश्न असतो तुम्हाला ओके खूप सोप्पा वाटतो तरीसुद्धा काही काही मुलांचा चुकतो का चुकतो तर हलंत देत नाही हलंत म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ही शेवटची जी लाईन असते तिला हलंत आपण म्हणतो काही काही मुलं ती देत नाही त्याच्यामुळे मार्ग कापले जातात सो बघा जेव्हा घड्याळ बघतो आपण तेव्हा एक ते बारा असे तास असतात ता आपल्याला ते संस्कृतमध्ये कसे म्हणायचे ते मी तुम्हाला एकदा सांगते एकवादनम द्विवादनम त्रिवादनम चतुर्वादन पंचवादनम षडवादनम पंच सप्तवादनम अष्टवादनम नववादनम दशवादनम एकादशवादनम द्वादशवादनम ओके सिम्पल सॉर्टेड कळलं आहे तुम्हाला अगदी सोप्पं आहे ठीक आहे असं बेसिकली जसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतं आहे तसं काही तुमच्या पुस्तकात लिहिलेलं नाही आहे कुठे ओके तुम्हाला काय दिलेलं आहे पेज नंबर तुमचा तुम्हाला आ, पेज नंबर एक म्हणजे चित्रपट कोशच्या आधी तुम्हाला पठत बोधत मध्ये ते शिकवलेलं आहे ओके आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं सलग दिलेले नाही आहेत तर तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये पाच वाजेपर्यंतचे दिलेले आहेत आणि नंतर तुम्हाला एक मुलगी आणि मुलगी काय काय ॲक्टिव्हिटी आहेत तसं तुम्हाला ते मांडवलेलं आहे त्याच्यामुळे भरपूर मुलांना जरा प्रॉब्लेम होत असेल की नक्की सप्तवादनम कसंच लिहायचं तिथे तर सप्तवादने लिहिलेलं आहे ओके तर त्या गोष्टी मी तुम्हाला इथे क्लिअर करते पहिलं तुम्हाला हे समजलं का की एक ते बारा तास कसे असतात अगदी सोपा आहे जो नंबर असतो जसं की एक द्वि त्रि चतुर पंच षड सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश त्याला पुढे वादनम 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 लिहायचं वादनमचा अर्थ होतो वाजले ओके जसं की मराठीत बघा मी लिहिले एक एक, एक दोन ते हे बारा नंबर लिहिलेत त्याच्यानंतर वाजला वाजले वाजले ती जैते पुड़े अपन ते लिहिले तसंच आहे ते वादनम ठीक आहे पुढे आपण जाऊया आता बघा पुढची गोष्ट काय आहे नेहमी लक्षात ठेवा हेच महत्त्वाचं आहे जे आता आहे ते कारण ते वरचं वाला तर तुमचं सोपं आहे ते तुम्हाला लक्षात राहतं मेन आहे पंधरा मिनटं पंधरा मिनटं जेव्हा असतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण मराठीत त्याला सव्वा म्हणतो आपण सव्वा एक झाला आहे ओके okay? किंवा आपण पावसुद्धा म्हणतो ओके okay? पाव भाग वन फोर्थ बघा इथे लिहिलं आहे ओके सो पाद हा इथे पण एक सांगते की पाद या शब्दाचा अर्थ होतो पाव पाव म्हणजे वन फोर्थ आणि ऊन या शब्दाचा अर्थ होतो कमी आता ह्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करूया सध्या आपण फोकस पंधरा मिनिटांवर करूया पंधरा मिनटं म्हणजेच काय सांगितलं मी तुम्हाला सव्वा तास ओके okay? तर संस्कृतमध्ये त्याला म्हणतात स काय म्हणतात स पा द पाद याचा अर्थ आता बघा इथे आपल्याला बघायचं आहे पाद याचा अर्थ काय मी सांगितलं तुम्हाला पाव आणि स म्हणजेच काय स याचा अर्थ होतो बेसिकली सोबत म्हणजे पंधरा मिनटं ज्याच्या सोबत म्हणून त्याला आपण सव्वा एक असं म्हणतो कारण एकच्या सोबत पंधरा मिनटं आहेत की नाही म्हणून आपण सव्वा एक म्हणतो तसं इथे आहे ओके त्याच्यानंतर आहे पुढे सपाद झाल्याच्या नंतर काय आहे अर्धा तास येतो आपला पंधरा मिनिटच आपण प्रत्येक वेळेला बोलतो का नाही अर्धा तास असं पण बोलतो ना आपण सो, ना ना ता सो ता अर्धा तासासाठी तिथे शब्द आहे सार्ध हे तर तुम्हाला मुलांना जे मराठी येताना तर लक्षात राहील अर्ध आणि सार्ध एक आहे रायमिंग वर्ड सारखं सो सार्ध म्हणजे सव्वा तुमचं काय येतं अर्धा तास जसं की सार्ध इथे बघा मी लिहिले सार्ध पंचवादनम आणि सव्वा असेल तर सपाद पंचवादनमे सव्वा पाच झालेत सार्ध पंचवादनम म्हणजे साडेपाच झालेत आता पंधरा मिनटं झाली तीस मिनटं झाली आता फॉर्टी फाय मिनिट्स जेव्हा होतात तेव्हा आपण मराठीत काय बोलतो पावणे सहा झालेले आहेत ओके आता ज्या मुलांना मराठीत पण समजत नसेल काही काही भरपूर मुलं आहेत आताची की ज्यांना पाहुणे पाव याच्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं त्यांना मिनिट्स समजतात फॉर्टी फाय मिनिट्स वन फिफ्टीन फाय फॉर्टी फाय असं समजतं त्यांना पण बिचाऱ्यांना पाहुणे आणि सव्वा ह्या गोष्टी नाही समजत ओके okay, काही काही जणांना तर सव्वा पण समजतात कारण पंधरा मिनटं ते लगेच समजून जातं त्यांना पण पाहून समजत नाही त्या लोकांना तर प्लीज ती गोष्ट तुम्ही तुमच्या पॅरेंट्सकडून शिकून घ्या ते खूप गरजेचं आहे समजणं ठीक आहे सो बघा फोर्टी फाय मिनिट्स आता इथे मी तुम्हाला संस्कृतपुरती तात्पुरती ती गोष्ट समजायचा प्रयत्न करते पण तुम्ही डिटेलमध्ये त्याचा अभ्यास तुमच्या पॅरेंट्ससोबत करा ठीक आहे सो so, पाऊण पाऊण म्हणजे काय तुम्हाला एक एक्झाम्पल देते दे आता इथे सपोज एक चपाती आहे चपाती घेऊया आपण त्याचे जर चार भाग आपण केले असे तर हा जो भाग असतो की नाही त्याला आपण काय म्हणतो पाव ओके काय झाला हा पाव भाग म्हणजे तुमचं ही पंधरा मिनटं झालेली आहे पण जर अजून एक पाव भाग रंगवला म्हणजे हा तुमचा काय झाला अर्धा भाग मग हा तुमचा झाला इथे अर्धा म्हणजे सार्ध आणि अजून त्याच्यामध्ये पंधरा मिनटं ऍड केली तर तो तुमचा होतो पाऊण ओके हे तुम्हाला मॅथ्समध्ये मध्ये माहिती असेल सगळं तरी सांगते पाऊण म्हणजेच काय फॉर्टी फाय मिनिट झाले तुमचे ठीक आहे सो so, त्या जो पाव असतो थ्री फोर्थ त्याला काय म्हणतो आपण पाऊण भाग म्हणतो ओके okay? आता त्यालाच संस्कृतमध्ये पादोन असं म्हटलं जातं म्हणून जेव्हा फॉर्टी फाय मिनिट्सचं टायमिंग असेल तेव्हा तुम्हाला पादोन शब्द यूज करायला लागतो ला आता पादोन शब्द नक्की कसा बनलेला आहे तर पाद प्लस ऊन या दोन शब्दांनी त्याची संधी करून पादोन असा शब्द बनलेला आहे पाद या शब्दाचा अर्थ आपण वाचला की पाद म्हणजेच काय पाव पाव भाग ओके वन फोर्थ भाग आणि ऊन या शब्दाचा अर्थ होतो कमी जसं की इथे लिहिलंय ना मी ऊन ओके सो so, पाव भाग कमी म्हणजे एक चपाती पूर्ण व्हायला फक्त हा पाव भाग कमी असतो की नाही तर ह्या उरलेल्या भागाला आपण काय म्हणतो पाऊण भाग बोलतो ओके म्हणजे फक्त हा जो पाव भाग असतो तो ह्याच्यातून कट केलेला असतो म्हणून त्याला पादोन म्हणजे पाव भाग ऊन ऊन म्हणजे कमी ओके मायनस ओके जर तुम्ही विचारलं तुमच्या पॅरेंट्सना तर उणे उणे याचा अर्थ होतो ज्याला आपण ऋण म्हणतो बघा काही काही मुलांना माहिती असेल की धन आणि ऋण धन म्हणजे अधिक ऋण म्हणजे वजा धन म्हणजे प्लस ऋण म्हणजे मायनस तसं उणे उणे याचा अर्थ होतो मायनस मग भाग कमी म्हणजेच काय पाऊण ओके आता तुम्हाला डिटेलमध्ये जायचं नसेल तर तुम्ही जाऊ नका ओके आपण फक्त समजून घेऊया कसं बोलायचं ते तर फाय फॉर्टी फाय तुम्हाला जर म्हणायचं असेल तर तुम्ही अजिबात पंच असं लिहिणार नाही बघा ही सगळ्यात एक्स्ट्रीम चूक करतात मुलं की पंच नंबर दिसतोय ना मग काय करतात ती लोक पादोनं पंचवादनम करतात अगदी चुकीचं आहे खूप चुकीचं आहे लक्षात ठेवा जेव्हा केव्हा तुम्ही हा फॉर्टी फाय नंबर बघता तेव्हा जरा शांतपणे उत्तर लिहायचं फोर्टी फाय मिनिट्स म्हणजेच काय ऑलमोस्ट फक्त सहा वाजायला पंधरा मिनटं कमी असतात मग तुम्हाला लिहिताना षड म्हणजे ह्याचा जो पुढचा नंबर असतो पाचच्या पुढचा नंबर कुठला आहे सहा नंबर आहे तर तुम्हाला षड लिहायचं आहे तिथे कोणीही तिथे पंच लिहिणार नाही का तर फक्त पाच दिसत म्हणून पंच नाही रॉंग आपण बोलताना पण बघा आता मराठीमध्ये मला हे बोलून दाखवायचं असेल तर मी पावणे सहा बोलणार त्याला पाच बोलणार का नाही बोलणार ओके ज्यांचं मराठी चांगलं आहे ज्यांना पावणेसा माहिती आलं पाहुणे सहा बोलतात त्यांना समजलंय गोष्ट ठीक आहे पण ज्यांना नाही समजले त्यांच्यासाठी मी सांगते की फोर्टी फाय मिनिट्स असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाचचं पुढचा नंबर लिहायचा ओके आणि पादोन शब्द लिहून झाल्यावर पाचच्या पुढचा म्हणजे जो नंबर आहे सपोज इथे सहा असेल तर इथे सप्त लिहिणार ओके इथे आठ असेल तर इथे तुम्ही नववादनम लिहिणार पादोन नववादनम ओके सो ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत ओके सो so, तुम्ही एक ॲक्टिव्हिटी करू शकता काय करणार ॲक्टिव्हिटी स्वतःचा होमवर्क स्वतः तयार करायचा की आता इथे मी सपोज हे वन टू थ्री दिलेले तसे तुम्ही सेम टू सेम लिहा पण नंबर चेंज करा आणि लिहून ट्राय बघा ट्राय करा ओके म्हणजे सपोज मी सव्वा पाच दिले तर तुम्ही सव्वा तीन टाका साडेपाच दिलेत मी इथे तर तुम्ही साडेसहा टाकून बघा आता मी इथे फाय फॉर्टी फाय दिले तर तुम्ही एट फॉर्टी फाय टाका इलेवन फोर्टी फाय टाका आणि लिहायचं ट्राय करा आणि लिहून बघा ठीक आहे आणि उत्तरं तुमची अशीच द्यायला पाहिजे जशी की मी इथे दिलेली आहेत फक्त तुमचा नंबर चेंज होणार ओके सो so, ही ॲक्टिव्हिटी नक्की करून बघा आणि आय होप तुम्हाला टाइम समजला असेल तरी पुन्हा एकदा सांगते पंधरा मिनटं असेल तर सपाद शब्द वापरतो संस्कृतमध्ये अर्धा तास असेल तर सार्ध शब्द वापरतो पंचेचाळीस मिनटं पाहून असेल तर आपण पादोन हा शब्द वापरतो सव्वा पाच म्हणायचं असेल तर मी पहिला सपाद कारण सव्वा आहे ओके आणि त्याच्यानंतर पंच कारण पाच वाजतात म्हणून पंच नंबर आणि वादनं म्हणजे वाजले सपाद पंच वादनम म्हणजे सव्वा पाच वाजले फाय थर्टी आहे सार्ध का तर ता अर्धा तास आहे म्हणून सार्ध नंबर आहे पाच म्हणून पंच वादनम म्हणजे वाजले ह्याचं मी इम्पॉर्टंट तुम्हाला सांगितलेलं आहे फाय फॉर्टी फाय आहे पण फोर्टी फाय नंबर असल्यामुळे पाचच्या फूडचा नंबर घ्यायचा आहे मला पहिला काय लिहिणार मी पादोनं का पादोनं लिहिणार कारण फोर्टी फाय मिनिटचा शब्द लिहायचा आहे सो पादोनं लिहिल्याच्यानंतर पाचच्या फुडचा नंबर सहा आणि पुढे वादनम बघा अजून एक अजून एक चांगली ट्रेक सांगते इथे तुम्हाला इथे दिसते ना सव्वा पाच आता हे पंधरा दिसत आहेत म्हणजे तुम्हाला पंधरासाठी कुठला सांगितलं आहे मी शब्द सपात मग पहिला तोच लिहून घ्यायचा आता इथे तुम्हाला थर्टी नंबर दिसतोय तीस तीससाठी कुठला शब्द आहे सार्ध पहिला सार्ध लिहून घ्यायचा त्याच्यानंतर फोर्टी फाय फोर्टी फायसाठी मी कुठला सांगितलं आहे पादोनं मग पहिलं पा दोनं लिहायचा आणि त्याच्यानंतर काय लिहायचं असतो हे पहिलं लिहायचं याच्यानंतर तुमचा नंबर घ्या कुठला नंबर आहे बाबा पाच नंबर मग पंच पाच नंबर पंच पण इथे फोर्टी फाय आहे म्हणजे पाचच्या पुढचा नंबर षड आणि पुढे वादनम 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 ओके क्लिअर व्हेरी गुड सो अशा ट्रिक आपल्याला अभ्यास करता करता समजून जातात ठीक आहे पुढचा एक टॉपिक आहे तुमचा वासरह तो पण ह्याच्याबरोबरच आहे म्हणून मी घेते वासरह या शब्दाचा अर्थ होतो वार आपले जे वार आहेत सात वार ओके अगदी सोपे आहेत फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं जिथे आपण वार म्हणतो मराठी तिथे तुम्हाला संस्कृतमध्ये वासरह हो असा शब्द म्हणायचा आहे जसे की रविवासरवासर हो, 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 गुरुवासर हो, शुक्रवासर हो, आणि शनिवासर हो, तुमचे वार झाले वाराचं काही टेन्शन नाही पण वार, वार जास्त काही विचारले जात नाही घड्याळ वास्त्र विचारलं जातं त्याच्यामुळे घड्याळाकडे जास्त लक्ष द्या कारण शिक्षणकांना सुद्धा माहिती असतं की वार काय मुलांचं असं होऊन जातात ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भरपूर जणांना वाटत असेल हे मंगळवार असंच लिहिणं गरजेचं आहे का आम्ही टिंब दिला तर चालणार नाही का तर बघा तुम्ही संस्कृत शिकता त्याच्यामुळे काही गोष्टी तुम्हाला संस्कृत याच पद्धतीने लिहायच्या असतात किंवा लिहिलेल्या बेटर तुमचं इम्प्रेशन समोरच्या शिक्षकावर जास्त पडतं त्याच्यामुळे ट्राय करा की जिथे जिथे असे शब्द म्हणजे ह्याच पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही करा टिंब देणं बंद करा जर तुम्ही संस्कृत घेतलं असेल तर ओके सो so, टिंबचं हे कसं होतं ते आपण नंतर व्याकरणामध्ये शिकू पण बेसिकली मी तुम्हाला सांगते जिथे जिथे टिंब दिलेला नाही आहे आणि शब्द काहीतरी असा लिहिलेला आहे तिथे तुम्ही तसंच शब्द लिहिण्याची तयारी सुरू करा आठवीपासून तयारी कराल तर दहावीपर्यंत तुम्हाला एकदम ते डोक्यात फिट्ट राहील आता पुढे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी पण सांगितलेली आहे ओके त्याच पेजवर तर मी ती तुम्हाला एक्सप्लेन करते इथे जरा बघा अद्य याचा अर्थ होतो आज ओके okay? अद्य म्हणजेच काय आज इथे मी लिहिले बघा तुम्हाला खाली त्याच्यानंतर श्व म्हणजे उद्या परश्वह फक्त पर, पर शब्द एक्स्ट्रा लागलेला आहे परश्वह म्हणजेच काय परवा आणि त्या ह्या पूर्ण ह्या शब्दालाच परत अजून प्र शब्द लागलाय प्र परश्वह म्हणजे तेरवा म्हणजे एकदम लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे बघा फक्त पहिला श्व असतो मग तो, तो परत श्व तसाच्या तसा, तसा लिहितो फक्त पर ॲड होतो मग पूर्ण हा शब्द तसाच्या तसा आपण लिहितो आणि फक्त त्याला प्र ॲड होतो असं करून होतं त्याच्यानंतर हे झालं आता कालबद्दल बोलायचंय तर कालचा शब्द हा मूळ शब्द लक्षात ठेवायचा ह त्या ह्यला परत काय इथे जर तुम्ही पर लावलाय प्रत्यय इथे पण तसंच लावायचं प्रत्यय नाही उपसर्ग म्हणा सो पर शब्द लागला पर यह झालं की परवा आणि परत या परय्य शब्दाला परत प्र शब्द जोडला तुम्ही अक्षर जोडलं तर प्र परय्य म्हणजे तेरवा असं एकदम हे सोपं आहे वारांचं ठीक आहे सो अद्य श्व परश्वह पर प्र परश्वह यह परय प्र परयह ओके आता बघा इथे तुम्हाला तसंच दिलेलं असणार काय दिलेलं असणार की इथे तुम्हाला हे दिलेलं आहे की बुध आज बुधवार आहे बुधवासर म्हणजे बुधवार आज बुधवार आहे तर उद्या कुठला वार बरं येईल आता हे लहानपणी आपण शिकलोय पहिली दुसरीमध्ये तेच तुम्हाला संस्कृतमध्ये करायचं आहे सो आज बुधवार आहे तर उद्या गुरुवार असणार परवा शुक्रवार असणार नंतर शनिवार असणार आणि आज बुधवार आहे तर काल मंगळवार असणार त्याच्या आधी सोमवार असणार त्याच्या आधी रविवार असणार फक्त तुम्हाला वारांची नावं संस्कृतमध्ये लिहायची जसं की बुधवासर गुरुवासर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विसर्ग देणं विसरू नका जर तुम्ही विसर्ग द्यायला विसरला तर तुमचे मार्क गेले तुम्ही बोलाल अरे विसर्गच नाही दिलं पण बाकी तर मी बरोबर लिहिलं तर मला मार्क मिळून जातील अर्धा तरी देतील तर अजिबात अशी समजूत नका ठेवू तुम्हाला झिरो मार्क मिळणार कुठलाही संस्कृतचा शिक्षक तुम्हाला मार्क देणार नाही कारण जे चिन्ह असतं संस्कृतमध्ये त्याला अपरंपार महत्त्व असतं त्याच्यामुळे प्लीज कृपया त्यांच्यामध्ये अजिबात मस्ती मस्करी जाऊ दे असं करू नका ओके सो आय होप तुम्हाला समजलं असेल घड्याळ जर समजलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ज्या संस्कृत मैत्रिणी आहेत मित्रमैत्रिणी त्यांना सेंड करा जेणेकरून त्यांना मदत होईल आणि खूप छान छान कॉमेंट्स करता तुम्ही सर्वजण मी वाचते त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय सुद्धा देते थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह आणि केअर सो भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद तुमच्या काही कॉमेंट्स असतील काही विचार असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा आणि भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद